हां विद्यार्थी मित्रो आता आपला पिरियड एक्कीसवा पिरियड चालू आहे आपला कितवा पिरियड आपला चालू एक्कीसवा चॅप्टर कोणतं आपला रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल या धडातला एकसवा चॅप्टर आहे यापूर्वीच्या तासिकेमध्ये आपण कोणता भाग बघितला होता पार्चुरेशन बघितलं होतं म्हणजे चाइल्ड बर्थ बरोबर आहे बरोबर कसं चाईल्ड बर्थ होतं त्याची प्रोसिजर आकृतीच्या माध्यमातून हे भाग इथं सगळं तुम्हाला मातेच्या गर्भायश्यतून चाइल्डचं बर्थ कसं होतं आहे कोणकोणत्या पोझिशन कोणकोणते टायमिंग वगैरे सगळं तुम्हाला ती कल्पना दिली आहे बरोबर आता त्याच्यानंतरचा पुढचा भाग आहे लॅक्टेशन हा भाग आहे बरोबर लॅक्टेशन या शब्दाचा अर्थ आहे मातेकडून त्या लेकराला दूध मिळणे असा त्याचा अर्थ आहे बरोबर लॅक्टेशन आता ह्याच्या अगोदर तुम्हाला मी सांगितलं तुम्हाला कल्पना दिलेली आहे आपण की आपलं यूट्यूब चॅनल आहे यूट्यूब चॅनलवर डॉक्टर अकबर लाला सॉरी डॉक्ट त्याच्यामध्ये डॉक्टर अकबर बायोलॉजी असं त्या ठिकाणी त्या चॅनल यूट्यूबचा वापर करून त्याच्यामध्ये आपले चॅप्टर वाईज बरोबर आहे ज्या ज्या धड्यामध्ये जेवढे पिरियड आहेत तेवढे पिरियड क्रमांक दिलेले आहेत काही काही पिरियडमध्ये आता समजा पिरियडचा क्रमांक कधी कधी काय थोडं मागे पुढे झालेला आहे मागे पुढे झालेलं आहे म्हणजे कसं समजा आता एकोणीसवा पिरियड आहे आणि वीसवा आहे बरोबर आहे एकोणीसशेनंतरवर वीसही आला पाहिजे पण वीस पिरियड अगोदर आलेलं आहे एकोणीस नंतर आलेलं एक आहे असं कधी का झालेलं माहिती का मी तर बरोबर नियमानुसार पाठवलेलं आहे पण समजा आता कसं आहे वीसवा जो पिरियड आहे बरोबर आहे कमी 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 कालावधीचं असेल तर ते लवकर गेलेलं आहे अगोदर तर मी समजा उदाहरणार सांगतो ए एकोणीसवा पिरियड जे आहे एकोणीसवा पिरियड पंचवीस मिनटाचा आपण असं घरी देतो ते तुम्हाला व्हिडिओ मी पाठवून दिलेलं आहे आणि तेरा मिनिटाचा वीसवा पिरियड आहे बरोबर आहे तर मी पाठवलेलं तुम्हाला एकोणीसवा हो पिरियड अगोदर पाठवलं आहे पंचवीस मिनटाचा बरोबर पण त्यानं काय केलेलं लोड घेत असताना एक म्हणजे वीसवा पिरियडचं अगोदर येऊन गेलं कारण वीसवा पिरियड होता तेरा मिनटाचा एक आता उदाहरण दिलं मी कमी वेळेचा ते डाउनलोड लवकर लो झालं असं होतं त्या ठिकाणी म्हणून क्रमांकानुसार तुम्ही पिरियड तपासणी करणे मी क्रमांकानुसार पाठवून दिलेलं आहे तुम्हाला एक दोन तीन आता मागे पुढे जरी झालं असेल तर क्रमांक अगोदर बघायचं आपण हां आता समजा वीस आलेलं आहे आणि नंतर एकोणीस आलेलं आहे खरं तरी यायला पाहिजे नंतर खालून क्रमांक आहे नंतर वीस यायला पाहिजे म्हणून अगोदर वीस आल्यानंतर एक एकोणीस आलं तर तुम्ही काय करायचं तुम्ही एकोणीसवा म्हणजे एकोणीसवा अगोदर बघायचं वीसवा बघायचा नाही ह्या गोष्टी लक्षात ठेवा हे तांत्रिक अडचणी आहेत हे आपण समजून घ्यायचं असा त्याचा अर्थ आहे त्याच्यानंतर आता बघा तुम्हाला मी कल्पना दिली या ठिकाणी या ठिकाणी असा त्याचा अर्थ या ठिकाणी आहे काय दिलेलं आहे लॅक्टेशन असा शब्द उच्चारलेला मी काय या ठिकाणी सांगितलं तिथं लॅक्टेशन आता लॅक्टेशन या शब्दाचा अर्थच असा या ठिकाणी की मातेकडून त्या ठिकाणी त्या आपत्याला दूध मिळणे बरोबर आहे लॅक्टेशन या शब्दाचा अर्थ आहे मी थोडंसं घडी घेण्यासाठी तिकडे गेलो होतो कारण वेळेच्या आताच आपल्याला तासिका कम्प्लीट करावं लागते तरच जाते ती पिरियड नाहीतर तीकदी तीकदी of the जी? जी। ते कधी कधी पिरियड जाऊ शकत नाही हां चला आता लॅक्टेशनचा अर्थ मी आकृतीमध्ये बघा इथं तुम्हाला काय तर या ठिकाणी सांगतो बघा मेमरी ग्लँड ऑफ द फिमेल स्टार्ट प्रोड्युसिंग मिल्क मेमरी ग्लँड म्हणजे स्तन जे मातेचं जे काही आहे स्तन बरोबर त्याच्यातून त्या ठिकाणी लेकराला दूध पाझरत असतं असं तर येत असतं ॲट द एंड ऑफ द प्रेग्नन्सी बाय द प्रोसेस ऑफ लॅक्टेशन प्रेग्नन्सीचं एंड संपल्यानंतर मग त्या ठिकाणी का, का होतो प्रोसेस लॅक्टेशनचं प्रक्रिया सुरू होते असा त्याचा अर्थ प्रो लॅक्टिन इज अ हार्मोन विच इज रेस्पॉन्सिबल फॉर द प्रोडक्शन ऑफ मिल्क प्रोलॅक्टिन नावाचा हार्मोन सिक्रिट झाल्यानंतरच त्या मातेला त्या ठिकाणी त्या ले दू लेकरासाठी दूध यावं लागतं बरोबर आहे लॅक्टेशन हेल्प द मदर इन फिडिंग न्यू बॉर्न बेबी या लॅक्टेशनमुळे काय होतं मातेला दूध येतं आणि ती माता त्या आपत्त्याला अप आपलं दूध पाजवा लागते असा त्याचा अर्थ आहे द फ्लूड सिक्रेटेड बाय द मेमरी ग्लँड सून आफ्टर द चाईल्ड बर्थ इज एज कोलेस्ट्रॉम काय म्हणतात या ठिकाणी द फ्लूड सिक्रेटेड बाय द मेमरी ग्लँड सून आफ्टर लव म्हणजे म्हणजे मातेच्या गर्भाशयातून लेकरू जन्माला आल्याबरोबर त्या मातेला तो आलेलं दूध पाजवणं अत्यंत आवश्यक आहे त्याला कोलेस्ट्रॉम असं म्हणतात कोलेस्ट्रॉल इज द स्टिकी अँड यल्लो फ्ल्युड सीक्रेटेड बाय द मेमरी ग्लॅण्ड सून आफ्टर द चाईल्ड बर्थ मातेच्या गर्भाशातून मूल जन्माला गेल्यानंतर मातेला सुरुवातीचे जे दूध येतं ते दूध कसं स्टिकी स्टिकी म्हणजे चिकट आणि कसं असतं यलो पिवळसर आणि मातेने ते दूध खूपच प्रोटेक्टिव्ह असतो त्या लेकराला ते, ले ते पाजवानं पहिला प्रथमचं दूध अत्यंत आवश्यक आहे कारण त्याच्या माध्यमातून मा त्याच्या लेक त्या लेकरांच्या शरीरामध्ये अँटीबॉडीज तयार होतात त्याच्यामध्ये आता पुढं दिलं बघा एक कंटेंट प्रोटीन त्याच्यामध्ये प्रोटीन असतो लॅक्टोज असतो अँड मदर्स अँटीबॉडीज बघा हे सगळ्यात महत्त्वाचं आहे ते अँटीबॉडी म्हणजे शरीरात म्हणजे त्या लेकराच्या शरीरामध्ये काही इन्फेक्शन जर बाहेरून जर हवेतून वातावरण जर झालं तर ते संरक्षण करतात ते अँटीबॉडीज बरोबर आहे अँटीबॉडीजचा अर्थ तर तुम्हाला माहीत असेल बरं अँटीजनला मारण्याचं काम करतात अँटीजन म्हणजे विष विष म्हणजे नको असलेले मायक्रोजम्स असतील किंवा आणखी नको असलेले काही घटक घातक पदार्थ असेल ते सगळे त्या अँटीबॉडीज या ते आणि त्या अँटीजनला मारण्याचं काम करणारा अँटीबॉडीज अँटीबॉडी खूप महत्त्वाचे असतात असा तदा अर्थ द फॅट कंटेंट द फ हां द काय म्हणतो या ठिकाणी द फॅट कंटेंट कोलेस्ट्रॉम इज लो बरोबर त्या फॅट म्हणजे कोलेस्ट्रॉल ठिकाणी कोलेस्ट्रॉम इज लो द अँटीबॉडीज प्रेझेंट इन इट हेल्प इन डेव्हलपिंग रेजिस्टन्स फॉर द

काय विचारलेलं आहेत काय या ठिकाणी बघा वाय इज वाय इज इट सेड दॅट कन्झम्शन ऑफ मदर मिल्क इज सेफेस्ट फॉर द न्यू बॉर्न बरोबर का म्हणत या ठिकाणी इथं का म्हणतं नवीन जन्मलेले दू मुलाला लेकराला मातेचं दूध हे अतिशय सेफ का असतं कारण लहान मुलाला त्याच्यापेक्षा मोठं दूध चालत नाही बरोबर ते दूध हेच एक अप्रोटिव्ह अन्न आहे त्याला त्याच्यामुळे ते, ते सेफ आहे त्याच्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही चला आता नंतर रिप्रोडक्टिव हेल्थ आ म्हणजे काय म्हणतो पुनरुत्पादनाशी संबंधित आरोग्य आता बरोबर आहे ह्याच्या संदर्भामध्ये काय या ठिकाणी त्यांनी ते सांगितलं तर बघा अकॉर्डिंग टू द वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन डब्ल्यू एच हो ओ म्हणतात हो डब्ल्यू एच ओ म्हणजे काय जागतिक लेवलवर हे एक आरोग्य संघटना आहे सर्व जगाच्या लोकांनी काय केलेलं आहे प्रत्येक राष्ट्रामध्ये किंवा जगामध्ये कुठेही माणसांची माणसाच्या आरोग्यांची वीर लेवा माणसाच्या आरोग्यांची जर हानी जर होत असेल बरोबर हानी होत असेल किंवा त्या ठिकाणी काही प्रॉब्लेम निर्माण होत असेल तर त्याला काय केलं जातं त्या ठिकाणी त्या माध्यमातून त्या त्या ठिकाणी काय केलं त्या आरोग्याची ते वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन त्याची काळजी घेऊन त्यांचं आरोग्य दुरुस्त करण्यासाठी मग त्या ठिकाणी प्रयत्न करतात मग पैसा लागला तरी पैसा जमा करतात सगळ्या गोष्टी लावून त्या ठिकाणी काम करतात असा त्याचा अर्थ ओके चला रिप्रोडक्टिव्ह हेल्थ मीन्स टोटल वेलबिंग इन ऑल असपेक्ट ऑफ रिप्रोडक्शन बघा याच्यामध्ये काय री रिप्रोडक्टिव हेल्थ म्हणजे टोटल वेलबिंग वेल हां टोटल वेलबिंग ऑल अस्पेक्ट ऑफ रिप्रोडक्शन पुनरुत्पादनाच्या संदर्भामध्ये ज्या काही व्यथा असतील समस्या असतील सगळं सोडवले जातात इट्स इमोशनल भावनिक बिहेवियर स्वभातल्या सोशल अस्पेक्ट सामाजिकदृष्ट्या along with the physical ones, physical suddha, bhauti kai problem therefore, the society of, you know, society with the pupil having physically, physically and functionally normal reproductive organ and normal emotional and behavioral instruction among them in all success related aspect might be कॉल रिप्रोडक्टिव हेल्थ सर्विस सोसायटी बरोबर आहे हे काय करतात त्या ठिकाणी आरोग्यांची दक्षता घेण्यासाठी जागतिक लेवलवर पूर्णपणे या ठिकाणी जगातल्या सर्व लोकांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते असा त्याचा अर्थ आहे मग लहान असेल मोठा असेल मग गरीब असेल मोठा असेल काही असेल त्या ठिकाणी किंवा आणखीन त्यांच्यातून वेगवेगळ्या रोगानं जर पछाडलं असेल किंवा तिथं त्या ठिकाणी एखादी एखादी रोगराई पसरली आता आता जसं कोरोना गो हे आजार आहे संपूर्ण जगामध्ये पसरलेलं आहे बरोबर अशासाठी त्यांनी साम म्हणजे प्रयत्न करतात असा त्याचा अर्थ आहे पुढे ऑफ ऑल द ऑफ ऑल द सोशल गोल ऑफ इंडिया गोल म्हणजे ध्येय का म्हणते या ठिकाणी ते ऑफ ऑल द सोशल गोल ऑफ इंडिया बघा देश आपल्या देशाचं सुद्धा सामाजिक ध्येय सामाजिक ध्येय काय चांगलं आरोग्य राहणे असा तर त्यासाठी प्रयत्न करतात अँड इम्पॉर्टंट वन इज टू अटेंड द टोटल रिपोडक्श रिप्रोडक्टिव हेल्थ फुल स्टॉप इंडिया वॉज द अमॉंग द फर्स्ट फ्यू कंट्रीज फर्स्ट फ्यू कंट्री इन द वर्ल्ड टू इनिशिएट द ॲक्शन प्लॅन अँड प्रोग्राम्स ॲट ए नॅशनल लेवल टू इम्प्रूव्ह द रिप्रोडक्टिव हेल्थ लोकांच्या आरोग्याची दक्षता घेण्यासाठी जागतिक लेवलवर अशा प्रकारचे काही कार्यक्रम आखले जातात समजा एखादा देश त्या देशामध्ये एखादी देशा रोगराई पसरली काही प्रॉब्लेम निर्माण झाला त्या देशाला आवरणं झालं तर काय करतात मग सर्व जगाते वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जागतिक लेवलची ही आरोग्य संघटना आहे सगळे मिळून चालवतात आणि सगळे मिळून त्याची आरोग्याची काळजी तिथल्या जनतेची तिथल्या लोकांची घेतात असा त्याचा अर्थ आहे ऑल दिस इम्प्रूवड प्रोग्राम कवर वायडर एरिया रिलेटेड टू रिप्रोडक्शन रिप्रोडक्शनच्या पुनरुत्पादनाच्या संदर्भामध्ये काही समस्या असतील तर ते सोडवतात दिज प्रोग्राम आर करंटली इन ऑपरेशन अंडर द रिप्रोडक्टिव अँड चाइल्ड हेल्थ केअर बरोबर आहे आर सी एच प्रोग्राम्स या प्रोग्रामचं नाव असं त्या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे अशा पद्धतीने ते करतात असा त्याचा अर्थ आहे आता पेज नंबर अडोतीसवर हा भाग इथे संपला त्याच्यानंतर आता बघा गोल ऑफ आर एच ये, आर सी एच बरोबर आहे आता गोल म्हणजे ध्येय आर सी एसचा अर्थ त्या ठिकाणी सांगितलं काय रिप्रोडक्ट टू चाइल्ड हेल्थ केअर प्रोग्राम बरोबर आहे काय ध्येय आहे त्या ठिकाणी त्या लोकांचं आरोग्यमान सुधारण्यासाठी यांचं काय ध्येय आहे या आरोग्य संघटनेचं ते दिलेलं काय टू क्रिएट द अवेअरनेस अमॉंग द पीपल अबाउट द व्हेरियस आस्पेक्ट रिलेटेड टू रिप्रोडक्शन पुनरुत्पादनाच्या संदर्भामध्ये या लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणे समज काही गैरसमज झालेल्या झालेले असतात त्यांच्या डोक्यामध्ये काही बसत नाही काही गोष्टी तर त्यांना तिथे त्या ठिकाणी त्याच्यामध्ये मार्गदर्शन करून त्यांना त्यांना शिकून शानं करतात असा त्याचा अर्थ आहे टू टू प्रोव्हाइड द फॅसिलिटी टू पी टू पीपल टू अंडरस्टँड अँड बिल्ड अप रिप्रोडक्टिव्ह हेल्थ काय करतात त्या ठिकाणी टू प्रोव्हाइड द फॅसिलिटीज अशा प्रकारच्या सुविधा त्यांना पुरवठा करतात तिथल्या लोकांना की बिल्ड अप द रिप्रोडक्टिव हेल्थ आपलं आरोग्य चांगलं कसं राहता येईल कसं ठेवता येईल त्या संदर्भामध्ये त्यांनी काय पूर्ण फॅसिलिटी पुरवठा करतात टू प्रोवाईड द सपोर्ट फॉर बिल्डिंग अप ए रिप्रोडक्टिव्हली हेल्थ सोसायटी आरोग्याच्या दृष्टिकोने लोकांचं आरोग्यमान सुधारण्यासाठी ज्या काही गोष्टी सपोर्टिंग करता <coughs> येईल ते सगळे सपोर्ट करतात टू ब्रिंग अबाउट ए चेंज मेन इन थ्री क्रिटिकल हेल्थ इंडिकेटर्स दॅट इज रिड्यूसिंग टोटल इनफर्टिलिटी रेट समजा तिथल्या लोकांचं फर्टिलिटी रेट जर कमी जर होत असेल फर्टिलिटी रेट म्हणजे तिथं आपत्ती जर जन्माला येत अस येत नसतील काही रोगराई आहे काही प्रॉब्लेम आहे इन्फंट मॉर्टिलिटी लहान लेकर जन्मालाबरोबर मरतच असतील बरोबर त्यांचं प्रमाण जास्तच असेल काही दुर्गम भाग असतात त्या ठिकाणी बरोबर आहे खूप अशा प्रकारचे जग आहेत जग आहे तिथले गरिबी खूप आहे त्यामुळे असं होत असेल मग त्याच्यानंतर मिन्स्ट्रल मॉर्टॅलिटी रेट आता मिन्स्ट्रल म्हणजे हां सॉरी मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट म्हणजे काय माता आपलं अपत्य जन्मना जन्म देण्याच्या कालावधीमध्येच जर त्यांना सुविधा जर नाही मिळाल्या तर ते माता मरते ती बरोबर आहे तर ते अशा प्रकारच्या त्यांच्या गरजा पूर्ण पुरवठा करतात असतात वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ओके हां चला आता पुढे बघा या ठिकाणी द गोल ऑफ आर एच कॅन बी अचिव्हड बाय द फॉलोइंग वेज आता बघा गोल म्हणजे काय ध्येय आणि हे हे जे काही आर सी एच का काय काय करतात अचिवड अचिवड म्हणजे त्यांनी मिळकत करतात बाय द फॉलोइंग वेज अशा पद्धतीने ते कामं करून लोकांचं त्या ठिकाणी मनोबल किंवा सगळ्या लोकांचं त्या ठिकाणी काळजी घेऊन आरोग्यमान सुधारतात नंबर एक बाय इंट्रोडक्शन ऑफ सेक्स एज्युकेशन इन स्कूल बघा आहे का काय करतात सेक्स एज्युकेशन लहान लेकरांना अगोदरपासून मिळालं तर ते सेफ राहतात शाळेच्या माध्यमातून स्कूल शुड बी एनकरेज टू प्रोव्हाइड द करेक्ट इन्फॉर्मेशन टू यंग बघा लहान लेकरांना त्या शाळेमध्येच ते जर सेक्स एज्युकेशन त्यांना मिळालं तर काय संदर्भ त्याच्यातल्या संकल्पना त्यांना कळत असतात त्या ठिकाणी लहान कालावधीमध्ये गैरसमज दूर होतात सो आय टू डिस्करेज द चिल्ड्रन फ्रॉम द बिलिव्हिंग बिलिव्हिंग इन मिथ्स मिथ म्हणजे काही दंतकथा असतात काही बरोबर आहे अँड क्लिअर द मिसकन्सेप्शन मिसकन्सेप्शन म्हणजे गैरसमज काही पसरत असतात अबाउट द सेक्स रिलेटेड ॲस्पेक्ट सेक्सच्या संदर्भामध्ये काही समज गैरसमज दंतकथा बरोबर आहे कुणीतरी काहीतरी म्हटलेलं आहे त्याच्यामुळं काहीतरी दुसरं करते अशा सर्व प्रकारच्या क त्यांना ते सेक्स एज्युकेशन देऊन त्यांच्यामध्ये जनजागृती करून त्यांना त्या ठिकाणी त्यांना माहिती करून त्यांचं आरोग्य काळजी व्यवस्थित राहण्यासाठी मदत करणे प्रॉपर इन्फॉर्मेशन अबाउट द सेफ अँड हायजीन सेक्शुअल प्रॅक्टिसेस योग्य इन्फॉर्मेशन देऊन सेफ यो सेफ म्हणजे चांगल्या अशा पद्धतीने त्यांचे म्हणजे सेफ काही प्रॉब्लेम येणार नाही ना हायजीन हायजिनिक म्हणजे पर्सनल आरोग्याची किंवा सेक्सची काळजी प्रॅक्टिसेस सेक्सुअली ट्रान्समिटेड डिसिजेस आता सेक्स एस टी ज्याला शॉर्टमध्ये करतात एस टी डी म्हणतात एड्स म्हणतात हे सगळे प्रॉब्लेम एस टी डी म्हणजे सेक्स्युअली ट्रान्समिटेड डिसीज सेक्सच्या माध्यमातून ट्रान्सफर होणारे रोग आणि एड्स एड्स सारखे जे काही रोग असतील तर ह्यांचे प्रॉब्लेम रि रिलेटेड टू अडल्सन्स अँड प्रॉपर इन्फॉर्मेशन अबाउट द रिप्रोडक्टिव ऑर्गन बघा अशा प्रकारचे काही गैरसमज गैरसमज याच्यातून होत असतील किंवा सेक्सच्या संदर्भामध्ये अडल्सन म्हणजे तारुण्य वयात तुमच्या वयातली समजा उदाहरणार्थ तुमच्या वयातली लेकरांना यांना पूर्ण जर माहिती व्यवस्थित जर दिली तर त्यांच्यातून समज आणि गैरसमज काय तर त्यांना पूर्णपणे लक्षात येतं चुका काय आहेत काय खरं आहे काय खोटं आहे बरं काहीतरी लोक आपल्याला काहीतरी बोललेलं असतं खरं काय ते काहीच माहीत नसते म्हणून हे जी जागृती होऊन आपण आपल्या आरोग्याची काळजी घेऊ शकतो आणि आपल्या घरी दुसऱ्यांची सुद्धा आपण एखादं फिमेल आहे कोणी आणखीन कोणीतरी असतील तर त्यांचे समज गैरसमज आपण काय करतो दूर करून त्यांचे आरोग्य आपण धोक्यापासून वाचू शकतो असा त्याचा अर्थ बरोबर त्याचा पुढे विथ द हेल्प ऑफ ऑडिओ विज्युअल अँड द प्रिंट मीडिया गवर्नमेंट अँड नॉन गवर्नमेंट ऑर्गनायझेशन शुड टेक व्हेरियस स्टेप्स टू क्रिएट अवेअरनेस अबाउट द व्हेरियस एस्पेक्ट रिलेटेड टू रिप्रोडक्शन रिप्रोडक्शनच्या संदर्भामध्ये जागतिक लेवल त्या ठिकाणी कसं आहे की गव्हर्मेंटचे किंवा नॉन गव्हर्मेंटचे संघटना काही असतात बरोबर आहे हे सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना त्यांना दाखवणे त्यांची ती गैरसमज दूर करणे वेगवेगळ्या टप्प्याचे त्यांना का करणं त्या ठिकाणी आता सोशल मीडियाचा वापर ले ले, तर खूप सुरू होऊ झालेला आहे त्याच्यातून अशा प्रकारच्या या गोष्टींचं जागरूकता निर्माण करणे बरोबर जागरूकता निर्माण झाली तर काय होतं आहे त्यांना कळत आहे त्या ठिकाणी असा त्याचा अर्थ आहे चला पुढे बाय एज्युकेशन द यंगर जनरेशन अबाउट बर्थ कंट्रोल मेजर आता बघा म्हणजे नवीन पिढीला जर बर्थ कंट्रोल आरो म्हणजे बर्थ कंट्रोल म्हणजे अपत्य जास्त होणे म्हणून त्याचं नियंत्रण कसं करावं हे जर त्यांना जर सांगितलं तर ते काय करतील माहिती काळजी घेऊन दुसऱ्यांचा म्हणजे त्याचा उपयोग करून आपले भले करतील आणि दुसऱ्यांनाही मार्गदर्शन करतील पुरी माहिती आहे आपल्याला पुरी किती लेकरं व्हायचे त्या ठिकाणी एक एक डजन व्हायचे आता ते आहे का त्यावेळेस प वे परिस्थिती वेगळी होती आताची परिस्थिती वेगळी आहे म्हणून त्या ठिकाणी आहे तेवढ्यामध्येच आपल्याला समाधान कसा येतील बरोबर हम दो हमारे दो अशा पद्धतीने जे सरकारनं जे नारा दिलेला आहे त्या माध्यमातून आपल्याला जनजागरी करून आपल्याला आपलंही आप काळजी करता येते आहे असा त्याचा अर्थ आहे बरोबर बाय बा, बा, एज्युकेटिंग द यंगर एज एज्युके यंगर जनरेशन अबाउट द बर्थ कंट्रोल मेजर्स प्री नॅ प्री नॅटल केअर ऑफ प्रेग्नन्सी वुमेन बघा माता गर्भशया होण्याची अगोदरच काळजी घ्यायची त्याच्यानंतर गर्भाशय म्हणजे गर्भाशयामध्ये आपत्ती असल्यानंतर पोस्ट नॅटल केअर मदर अँड चाईल्ड इम्पॉर्टन्स ऑफ ब्रेस्ट फिडिंग म्हणजे काय मातेने लेकरांना कशी काळजी घ्यायची याची माहिती माता गर्भाशयामध्ये अपत्य जर निर्माण होत असेल तर तेव्हा काय काळजी घ्यायची नंतर काय काळजी घ्यायची बरोबर आहे आणि मातेने नंतर त्या लेकराला दूध पाजून ही कशी काळजी घ्यायची या सगळ्या गोष्टीचं त्या ठिकाणी जागरूकता करणे

तर त्याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे त्याची कल्पना लेकरांना जर शिक्षिक शिक्षणातून शीक, दिली तर तिने अंमलबजावणी करतात सोशल एव्हिल सोशल एव्हील म्हणजे सामाजिक काही वाईट गोष्टी असतात त्याच्यापासून दूध बचावू शकतात कोणत्याही सामाजिक वाईट गोष्टी लाईक सेक, सेक्स अब्यूज सेक्सचा गैरवापर ज्याला आपण म्हणतो ते मग सेक्स रिलेटेड क्राईम्स सेक्सच्या संबंधित असणारे काही गुन्हे आहेत ते टाळता येतं टेकअप द नेसेसरी स्टेप्स टू प्रिव्हेंट दॅम अशा प्रकारची आपण जर काळजी घेतली तर तर काय होतो त्या ठिकाणी प्रिव्हेंट देम म्हणजे गुन्ह्याला आपल्याला थांबवता येतो देम म्हणजे त्यांना थांबवता येतो त्यांना कोणाला गुन्हा आहे चूक आहे त्याला आपण आळा घालू शकतो बाय क्रिएटिंग द अवेअरनेस अबाउट द स्टॅटेटरी बॅन अँड अमन्यू स्टॅटिस फॉर द सेक्स डिटर्मिनेशन बाय क्रिएटिंग द अवेअरनेस अबाऊट द स्ट्रॅटेरी म्हणजे बॅन आता काय केलं माहिती आहे का सेक्स डिटर्मिनेशन सेक्स डिटर्मिनेशन म्हणजे आता काय महिला गरोदर असल्यानंतर दवाखान्यामध्ये अगोदर जाऊन काय करते सोनोग्राफच्या माध्यमातून आमण्याला मुलगा आहे का मुलगी मुल आहे मुल ते सांगा म्हणायची डॉक्टरला बरोबर आहे मुलगी असेल तर ऑपरेट करून काढून टाकून फेकून द्यायची आणि मुलगा असेल तर गर्भाशयामध्ये ठेवायची आता त्यासाठी काय केलेलं आहे सरकारनं बॅन आणलेलं आहे बंदी आणलेली आहे जर असं केलं तर ते डॉक्टरची प्रॅक्टिस नोकरी जाते आणि त्या महिलेचं त्या ठिकाणी काय आरोग्यसुद्धा किंवा महिलेला त्या ठिकाणी किंवा त्या पती पत्नीला दोघांना गुन्हा आहे शिक्षा आहे मुलगा किंवा मुलगी होणे हे आपल्या हातात नसतं बरोबर आहे का एकदा मेल अँड फिमेल झालं झाल्यानंतर ऑटोमॅटिक होतो आणि आजच्या वेळे तर तुम्हाला मी कल्पना देतो मुलापेक्षा मुलगी बरी प्रत्येक घरात बघा त्यांच्या घरी मुलं आहेत किती सुख आहेत मा बाय बाप ते आठवण करा तुम्ही बरोबर आहे हां ओके नाराज व्हायचं नाही मुलगी झाली तर चिंता करायची नाही उलट आनंद साजरा करायचा मी तर म्हणतो मुलगी झाली तर पेढं वाटायला पाहिजे मी तर सांगतो मुलगी झाली तर घरी बँड वाजवा वाटलंच तर काही हरकत नाही ओके चला पुढे बाय द क्रिएटिंग द अवेअरनेस अबाउट चाइल्ड इम्युनायझेशन प्रोग्राम आता बाय अशा माध्यमातून काय करायचं पाहिजे लहान लेकरांचं आरोग्यमान सुधारण्यासाठी त्यांची इम्युनिटी सिस्टीम चांगली करण्यासाठी त्यासाठी कार्यक्रम घेणे बरोबर आहे त्याच्यानंतर सातवा आहे बरोबर काय आहे बाय एज्युकेटिंग बाय एज्युकेटिंग द कपल्स टू रिड्यूस द मॉर्टॅलिटी रेट ऑफ न्यू बॉर्न अँड मॅ हां मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट बाय एज्युकेटिंग द कपल पती पत्नी दोघेही सुशिक्षित जर असले तर काय होते रेड्यूज द मॉर्टॅलिटी रेट इन द न्यू बर्न बेबी किंवा नवीन जन्मला आलेल्या बेबीच्या मृत्यूचं प्रमाण कमी होतो का शिकलेले असले तर त्यांना माहिती होतं त्या ठिकाणी बरोबर त्याच्यामध्ये जागृता येते काय करायला पाहिजे काय करू नये हे माहिती होते बरोबर आहे आणि मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट कमी होतो त्या ठिकाणी मॅटर्नल मात जन, जन्म जन्मताच जन्म जन्मताच काही लेकरं मरत आहेत बरोबर आहे का त्यांचंही प्रमाण कमी होतो बरोबर चला पुढे आता पुढे या ठिकाणी काय सांगितलं बघा याच्यामुळं तर द पॉप्युलेशन इन इंडिया विच वॉज अप्रॉक्सिमेटली 350 350 फिफ्टी थ्री हंड्रेड फिफ्टी मिलियन्स ॲट द टाइम ऑफ इंडिपेंडंट ज्यावेळेस आपलं भारत देश स्वतंत्र झालं होता त्यावेळेस आपल्या भारताची लोकसंख्या किती होती तीनशे पन्नास लाख लक्षात दाला अप्रॉक्सिमेटली त्याच्या आसपास रिच क्लोज टू ए बिलियन मार्क बरोबर आहे बाय टू थाउजंड दोन हजारच्या नंतर क्रॉस कसे झालेले क्रॉस्ड काय वन पॉईंट टू बिलियन्स बरोबर आहे इन मे दोन हजार टू थाउजंड इलेवन दोन हजार आता एका दोन हजार अकरामध्ये एकशे दोन बिलियन म्हणजे त्याच्यापुढं क्रॉस झालेली आहे बरोबर आहे नाव नाव इन द टू थाउजंड टू पॉप्युलेशन ऑफ इंडिया हॅज क्रॉसड बरोबर आता दोन हजार वीसपर्यंत दे आपल्या देशाची लोकसंख्या एकशे पस्तीस कोटीच्या पुढं गेलेली आहे त्याच्यापुढं क्रॉस केलेली आहे लक्षातलं काय म्हणतो हां द गव्हर्नमेंट इज टेकिंग व्हेरियस मेजर्स टू चेक दिस पॉप्युलेशन ग्रोथ आता गव्हर्नमेंट ऑफ इंडिया काय करते आहे बऱ्याच अशा प्रकारची काळजी घेत आहेत की पॉप्युलेशन ग्रोथ होऊ नये त्यासाठी आता नवीन कायदा काढला बरोबर ग नवीन कायदा कोणता काढला लो दोन की लोकांना जर दोनपेक्षा जास्त अपत्य झालं तर त्यांना सुविधा देता येणार नाही आता स्व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूक असेल तर दोन अपत्यांची अट आहे त्याच्यापेक्षा जा जास्त झाली की ती बाद आहे ती बरोबर फक्त आमदारकी खासदारकीला सूट आहे आज कारण कायदा बनवणार तिने असतात असा त्याचा अर्थ आहे चला पुढे द मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप्स टू ओव्हरकम दिस प्रॉब्लेम्स इज टू मोटिवेट द सोसायटी टू हॅव स्मॉलर फॅमिलीज बाय युझिंग द व्हेरियस चाईल्ड बर्थ कंट्रोल मेथड बर्थ कंट्रोल म्हणजे बर्थ कंट्रोलमध्ये जन्मदर कमी करण्यासाठी लोकांमध्ये जागृती निर्माण करून आपली फॅमिलीची साईज छोटी असेल बरोबर छोटं कुटुंब सुखी कुटुंब जास्त असेल तर प्रॉब्लेम होतो तेवढा आपला इन्कम सोर्स कमी असतो लेकरांपत्ते जास्त झाल्यानंतर त्यांना सगळ्या परेश त्यांना सगळ्या पूर्ण काळजी घेणं शक्य होत नाही आलं लक्षात असा त्याचा अर्थ आहे आणि त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी बर्थ कंट्रोलचा भाग आहे मला असं वाटतं की बर्थ कंट्रोल इथं भाग असल्यामुळे आपण इथे इथे स्टॉप करू आणि बर्थ कंट्रोल नंतरच्या तासिकेमध्ये घेऊ कारण तेवढं मोठं जास्त व्हिडिओ आपला जाणार नाही त्यासाठी हा व्हिडिओ हे टाकल्यानंतर नंतरच्या टायमिंगमध्ये नंतर घेतो ओके आय विल स्टॉप युअर धन्यवाद